आपले स्टेज समोर यायचंय. आपण पाहू शकता आपले मान्यवर बक्षीस वितरणासाठी आजचे आपले प्रमुख अतिथी सन्माननीय देवरामजी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ठाणे जिल्हा महानगरपालिकेचे पक्ष नेते आणि ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व मी दोन्ही संघांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठाच्या समोर ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत तिथे बसून घ्यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपल्यासाठी बसण्याची सोय केलेली आहे, आपण बसायचं आहे. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ इथे सुरू होणार आहे, तरी सर्व खेळाडूंनी इथे येऊन बसायचं आहे. आपले मान्यवर इथे बक्षीस वितरणासाठी सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या समोर ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत तिकडे बसायचं आहे. विजयी संघ, उपविजयी संघ, उप उपांत्य संघ जे सहकारी असतील त्यांनी व्यासपीठाच्या समोर ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत तिथे येऊन बसायचं आहे. आता थोड्याच वेळात बक्षीस वितरण समारंभ इथे होणार आहे. मी पुन्हा एकदा इथे भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं आभार मानतो, सर्व संघांचं, संघ व्यवस्थापकांचं. चला कृपया दोन्ही संघाचे खेळाडू इकडे समोर येऊन बसायचे. आपण थोड्याच वेळात वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. आपले प्रमुख अतिथी देखील आज बरीचशी होईल, त्यांची देखील आपण खर्चित करतोय. तर आपण त्वरित बक्षीस समारंभाला सुरुवात करतो त्या अनुषंगाने. चला आपण येऊन बसायचं आहे. तर चला या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तीने आपलं योगदान दिलं त्या सर्व दानशूर दात्यांचं आपण सर्वप्रथम आपल्या मरवाई फुटबॉल संघाच्या वतीनं विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ओटू उमेश पाटील. तर दोन दिवस आपण दोन दिवस आपल्या डीजेच्या धुनने सुमधुर संगीताने आपल्याला नाचायला लावलं ते आमचे डीजे मॅन
कुमार तर आपण इकडे येतोय कुमाराचा सत्कार करायचा आहे दोन दिवस आपल्याला ते सुमधूर सुश्राव्य असं संगीत इथे डीजेचे ऐकायला मिळालेले आहेत ते डीजे प्रोपायटर कुमार मी डीजे कुमार आपण समोर यायचं आहे निश्चितच एक उत्कृष्ट म्युझिक डीजे कुमार यांचा स्वागत आणि सन्मान प्रदीप भोईर आपण डीजे कुमार याचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे निश्चितच गणेश दादा केणी विद्यमान अध्यक्ष भिवंडी न्यू 40+ यांना विनंती असेल मरवाई 40+ संघाच्या वतीनं की आपण शेजवरून स्थान बनवायचंय त्यानंतर ओम फोटो लाईव्ह अनिल केणी आपण पुढे यायचंय त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा जगभर पसरवली असे आपले ओम फोटो लाईव्ह अनिल केणी यांचा देखील मरवाई 40+ संघाच्या वतीनं विशेष स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय अनिल केणी पुढे यायचंय मरवाई 40+ संघाच्या वतीनं आपलं देखील विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट समालोचक समालोचक उमेश पाटील आपण पुढे जायचंय गेले दिवस या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट समालोचन यांनी चांगला रंग भरला असे उमेश पाटील केवणी दिवेगावचे सुपुत्र आहेत एक चांगला आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून जगभर पोहोचवला स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जातोय ऍडव्होकेट प्रदीप भोईर व्यवसायाने वकील आहेत एक उत्कृष्ट खेळाडू आहेत मरवाई 40+ या संघाच्या उमेशाचा स्वागत आणि सन्मान केला जातोय त्यानंतर प्रमोद पाटील आपण पुढे जायचंय भिवंडी समालोचक संघटनेचे सदस्य आणि एक उत्कृष्ट समालोचक प्रमोद पाटील आपण पुढे जायचंय प्रमोद पाटीलचा स्वागत आणि सन्मान त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर मुकादाम उत्कृष्ट पडली होती प्रमोद ज्ञानेश्वर मुकादाम प्रमोदाचं करायचंय प्रमोद याने देखील एक चांगला आवाज या क्रीडानगरीमध्ये पोहोचवण्याचं काम या आपल्या मरवाई स्पोर्ट आयोजित बाळ्यामामा चषक 2019 मध्ये केलं होतं त्याचा देखील स्वागत सन्मान केला जातोय त्यानंतर गुंडलेखा ज्ञानेश्वर मुकादाम मॅन फॉर गोरसई याच स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर सुरू आहे आणि आणखी एक समालोचक मानकोळी गावचे सुपुत्र एक चांगला असा भारदस्त आवाज ते कालीराम केणे आमचे सहकारी समालोचक आजच्या दिवशी ते आम्हाला जॉईन झालेले होते मी प्रदीप भोईरांना विनंती करेन तर कालीराम केणे यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे एक चांगली साथ त्यांनी आज आम्हाला दिली तर वगळूया आपल्या मेन बक्षीस समारंभाकडे या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय तो चौथा हिरवा बी संघाचा विशाल आणि मी अलंकार याला विनंती करेन की त्यांनी विशाल याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे तर निश्चितच नंदकिशोर खारभाऊ हे संघाचा शिवाजी याची देखील एक मागच्या सामनावीर ट्रॉफी आमच्याकडे बाकी आहे शिवाजी आपण यायचं स्टेजवर आणि बक्षीस वितरण केलं जाणार आहे आपल्या देवेगावचे पोलीस पाटील सुजित भोईर या मान्यवरनं विनंती असेल की आपले शुभ असते या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरण करायचं आहे निश्चितच या फलंदाजानं 15 चेंडूमध्ये
51 नाबाद धावा साकारल्या होत्या। तर निश्चितच आपण भक्तमित्रण समर्मकडे बोलतोय, कोणाचा स्वागत सन्मान आमच्या हातून चुकून राहिला असेल तर आम्ही मरवई दिवे संघाच्या वतीने आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपण बक्षीस समर्मकडे बोलतोय। तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असावा आपण गेस करायचंय खेळो कक्षामधून। या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि निश्चितच या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये 6 विकेट 24 धावा अशी बहुमूल्य कामगिरी केलेला गोलंदाज चौटेरो मानकुली बी संघाचा मनोज केनी बेस्ट ऑफ टूर्नामेंट गोलंदाज ठरतोय आणि बक्षीस वितरण करतील यतीश उपसरपंच ग्रामपंचायत केवणी दिवे यतीश पाटील यांच्या शुभास्ते बक्षीस वितरण केलं जाते। या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मनोज केणी चौटेरो मानकुली बी एस संघाचा। त्यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज यांनी खरोखरच गोलंदाजांना सलोकी फलो करून सोडलं होतं आणि आज तब्बल त्यांनी 15 चेंडूमध्ये 51 धावांची वेगवान केली साकारली होती। तो नंदकिशोर खारभाव हे संघाचा फलंदाज शिवाजी मंडळी आणि सुपरदादा गोंडले आणि मी माजी उपसरपंच ग्रामपंचायत केवणी दिवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते बक्षीस वितरण करायचंय। स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज निश्चितच तब्बल 86 धावा आजच्या दिवसामध्ये खेळाडूंनी कुठून काढल्या होत्या आणि त्याही नाबाद 51 आणि 35 असे या दोन खेळींचा त्यामध्ये समाविष्ट होता। त्यानंतर स्पर्धेतील तर निश्चितच स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची आमच्या कमिटीने निवड केलेली आहे तो नंदकिशोर खारभाव हे संघाचा खेळाडू अजित गोरटकर। आपण पुढे यायचंय, निश्चितच अजित गोरटकर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस चौटेरो मानकुली चषकामध्ये देखील देण्यात आलं होतं आणि हे बक्षीस वितरण केलं जातंय मनोजी टावरे निश्चितच गावदेवी 40+ सिनियर संघाचे कर्ता धर्ता तसेच पूर्णेश्वर वारेचे अध्यक्ष मनोजी टावरे यांच्या शुभास्ते अजित गोरटकर याला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक दिले जाते। निश्चितच आम्ही या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिकाकडे बोलतोय आणि जो संघ आहे जोशी इलेव्हन भादवड संघ चला संघ नाही का तो प्रतिनिधित्व असेल तर आपला पारितोषिक स्वीकारायचं आहे। या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक जोशी इलेव्हन भादवड या संघाचे खेळाडू सहकारी आमच्या मंचावर आलेले आहेत हे बक्षीस वितरणासाठी मी विनंती करतोय। सुभाष पाटील कोपरी ठाणे हे मान्यवर इथून आले आणि यांच्या माध्यमातून आम्हाला या सर्व ट्रॉफीज बाळ झाल्या होत्या। निश्चितच या मान्यवरांना देखील आम्ही आमच्या मरवाई 40+ केवणी दिवे संघाच्या वतीनं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। खरोखर ज्या सर्व ट्रॉफीज आम्हाला या मान्यवर आल्या होत्या पारितोषिक जोशी भादवडे संघाला वितरण केलं जाते। त्यानंतर नंदकिशोर खारभाव हे संघ तृतीय पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय। किरण पाटील हे मान्यवर आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत यांच्या शुभहस्ते हे बक्षीस वितरण केलं जाते तृतीय पारितोषिक।
किरण पाटील साहेबांचे शुभ हस्ते बक्षीस वितरण केले जाते। तर निश्चित ज्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला आपण म्हणतो मॅन ऑफ द सीरीज असा कुठला खेळाडू असेल आपण गेस करायचंय खेळाडू कक्षामधून कुठला खेळाडूचं नाव असेल मॅन ऑफ द सीरीज साठी आणि निश्चितच हा खेळाडू आहे चौटायर व मानकुली या संघाचा प्रमोद भोईर 63 धावा आणि 5 विकेट असे त्याचं नामांकन स्पर्धेच्या आणि बक्षीस वितरण करतील रवींद्र भोईर साहेब ग्रामपंचायत विद्यमान सरपंच केवणी दिवे रवींद्र भोईर साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे। अतिशय चांगली स्पर्धा संपन्न झालेली आहे। तर निश्चितच या स्पर्धेसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे असे आपले मरोई 40+ संघाचे सन्माननीय अध्यक्ष अशोकजी पाटील यांचा विशेष स्वागत आणि सन्मान आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करणार आहोत। अशोकजी पाटील यांचा मरोई 40+ संघाच्या वतीने विशेष स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे। निश्चितच अशोकजी पाटील सर्वांनी यायचं आहे मरवाई स्पोर्ट्सचे सर्व यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे कारण की मरवाई 40+ संघाचे एक खंदे समर्थक आणि नेहमीच एक पाठीचा हात या मरवाई संघाच्या पाठीवर त्यांचा राहिलेला आहे असं अशोकजी पाटील यांचा विशेष स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जातोय मरवाई 40+ संघाच्या वतीनं। खरोखरच अशोकजी पाटील यांचं केला मनापासून खूप खूप स्वागत आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक चौटायर वा मानकुली हे संघ आपण पुढे यायचंय। द्वितीय क्रमांक निश्चितच हे बक्षीस वितरणासाठी मी सुपल दादा यांना विनंती करते आपले सरपंच आणि मनोजी टावरे या तीन मान्यवर विनंती करते की आपले शुभ हस्ते हे बक्षीस वितरण करायचंय चौटायर व मानकुली या संघाला द्वितीय पारितोषिक एक आकर्षित ट्रॉफीज आपण पाहतोय। खरोखर आणि कोपरी गावचे आमचे मान्यवर आहेत यांच्या शुभ हस्ते या आम्हाला सर्व बक्षीस वितरण करण्यात आले पाटील यांचे खरोखरच त्यांनी एक चांगल्या ट्रॉफीज आमच्यासाठी इथे बाल केल्या होत्या आणि इथे मात्र आता प्रथम क्रमांक आपले सन्माननीय देवराम जी भोईर साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे वितरण करते चौटायर व मानकुली बी संघ पुढे यायचे। खरोखर चौटायर व मानकुली बी संघाने आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे चालू हंगामामध्ये आणि नंबर 2 वर हा संघ पोहोचलेला आहे। चालू सीझनचा जर विचार केला निश्चित साहेबांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचं वितरण केलं जात आहे। देवरामजी भोईर साहेब ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जात आहे। सर्व मान्यवरांचं खूप खूप आणि खेळाडूंचं अभिनंदन आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपलाय असं मी आपल्या कमिटीचं निश्चितच सर्वांनी 2 मिनिटं इथं स्तब्धपर्यंत आपण राष्ट्रगीताने या स्पर्धे सांगता करणार डीजे मॅन डीजे कुमार आपण राष्ट्रगीत वाजवायचंय मान्यवरांनी विनंती करतो 2 मिनिटं थांबायचंय प्लीज सर्व खेळाडू 2 मिनिटं आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहा सावधान सर्व खेळाडू आपण 2 मिनिटं राष्ट्रगीत घ्यायचं आहे 2 मिनिटांसाठी थांबायचंय राष्ट्रगीत घ्यायचंय सर्व मान्यवरांना विनंती आपलं जे राष्ट्रगीत आहे ते लावायचंय डीजे मॅन आपण तयारी राहत का सावधान सर्वांनी सावधान मध्ये उभे राहा ज्यांच्या डोक्यावर कॅप असतील त्या कॅप देखील आपण काढायचे आहेत आपण राष्ट्रगीतानी या स्पर्धेची सांगता करणार आहोत। मी सर्वांना विनंती करतोय राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर।
मातरम जय। आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी मरवाई 40+ संघाच्या वतीने जाहीर करतोय आणि सर्वांची रजा घेतोय। जय हिंद महाराष्ट्र।